नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात मनपा आयुक्तांनी घेतला गणपती विसर्जन व्यवस्थेचा आढावा. फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा शुक्रवारी तलावाला दिली भेट. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती स्थलांतराबाबत न्यायालयाकडून स्वतःहून याचिका. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय राज्य सरकारला नोटीस. नागपुरातील मेडिकल रुग्णालयात रुग्णांनी विभाग प्रमुख डॉक्टर जयेश मुखी यांच्या खोलीवर दिली धडक. रांगेतील गर्दीमुळे कार्ड काढण्यासाठी विलंब होत असल्याने गरीब रुग्णांची होत आहे हेळसांड. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणपती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात कृत्रिम विसर्जना कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी सर्व तलाव बंद करण्यात आले असून या तलावात परिसरात कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात आले आहेत. या कुंडाची आणि व्यवस्थेची मनपा आयुक्त प्रशासक राधाकृष्णन बी यांनी पाहणी केली आहे. नागपूर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विसर्जन सुरळीत होण्यासाठी आयुक्तांनी मंगळवारी फुटाळा तलाव आणि बुधवारी सोनेगाव, सक्करदरा, शुक्रवारी तलावांना भेट दिली. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉक्टर गजेंद्र म्हणले, धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश वराडे, लक्ष्मीनगर आणि धंतोली झोनच्या सहाय्यक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर झोनचे सहाय्यक आयुक्त श्री अशोक पाटील, कार्यकारी अभियंता श्री विजय गुरुबक्षाणी आदी उपस्थित होते. फुटाळा तलाव परिसरात ग्रीन व्हिजन फाउंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल आणि फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते. फुटाळा तलाव परिसरात जनजागृती करणाऱ्या ग्रीन व्हिजन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांशी मनपा आयुक्तांनी यावेळी संवाद साधला. शहरातील सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य कलशासह विसर्जन कुंडाची व्यवस्था, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था यासंबंधी त्यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. आंतरराष्ट्रीय निरभ्र निळा आकाशासाठी स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे VNIT परिसरात सतत वातावरणातील हवा गुणवत्ता संनियंत्रण स्थानक बसविण्यात आले आहे. या स्थानकाचे बुधवारी 7 सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी पर्यावरण विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या जनजागृती पुस्तकेचे सुद्धा विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नागपूर प्रादेशिक अधिकारी श्री अशोक करे, VNIT चे संचालक डॉक्टर प्रमोद बरोळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, अधीक्षक अभियंता श्री मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉक्टर श्वेता बॅनर्जी, निरीचा वैज्ञानिक डॉक्टर संगीता गोयल, सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी, अजय मांडकर, श्री हेडाऊ, पर्यावरण विभागाचे संदीप लोखंडे आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्प मधील हत्ती गुजरातच्या प्राणी संग्रहालयात स्थलांतरित करण्यावरून नागपूर उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे. जंगलातील हत्तींना प्राणी संग्रहालयात स्थलांतरित करण्याबाबत वन खात्याने उचललेले पाऊल हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाच्या विरोधात आहे असे न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेत म्हटले आहे. याबाबत केंद्रीय व राज्य वन खात्याला उत्तर सादर करण्याची नोटीस न्यायालयाने दिली आहे. गडचिरोलीच्या जंगलात इतर जंगलातून हत्ती येतात यावरून हा परिसर हत्तींसाठी चांगला अधिवास असल्याचे स्पष्ट होते. याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. मात्र राज्य सरकारची भूमिका याविरोधात असून सरकार पर्यावरणाच्या विरोधात पावले उचलत आहे. जंगली हत्तींनी या जंगलाची निवड केली आहे, तो त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे आणि अनेक वर्षांपासून ते येथे राहत आहेत. त्यामुळे कमलापूर ग्रामपंचायतीने योग्य ठराव केल्याशिवाय हत्तींना येथून बाहेर काढता येणार नाही. विशेष म्हणजे येथून हत्ती हलवण्याच्या विरोधात कमलापूर ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत वन्य प्राण्यांच्या हक्काच्या विरोधात पावले उचलून हे स्थलांतर करण्यात येत आहे. प्राणी माणसांप्रमाणे बोलू शकत नाही हे खरे असले तरी त्यांना एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात बळजबरीने नेता येत नाही. मानवाच्या हक्काचा जेवढा आदर केला जातो तेवढाच प्राण्यांच्या हक्काचा आदर केला जावा, तरच मानव वन्यजीव संघर्षामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांचे निवारण होईल. प्राचीन हिंदू ग्रंथांनी प्राणी, पक्षी आणि प्रत्येक सजीव प्राण्यांचे हक्क आधीच ओळखले आहेत. जंगली हत्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील जैवविविधतेवर भर पडते. त्यामुळे जैवविविधता संरक्षण कायद्यानुसार तेथील हत्तींची संख्या टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. त्यांना प्राणी संग्रहालयात स्थलांतरित करणे हे या कायद्याच्या विरोधात आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊनच न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतली आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांती नंतर आपलं स्वागत. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिजाच्या उत्खननामुळे पायथ्याशी असलेल्या गावात पावसाच्या पाण्यासोबत आलेला गाळ शेतात साचल्याने पिके नष्ट झाली. याकरिता मदतीची याचना करण्यासाठी गेलेल्या आदिवासी शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांचे असंवेदनशील बोलणे सहन न झाल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजय दिलराम टोपो असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 31 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी संजय मीना एटापल्ली तालुक्यातील मंगेर या गावी विकासात्मक कामाचा आढावा घेण्याकरिता गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुरजागड पहाडावर उत्खनन करणाऱ्या त्रिवेणी अर्थ मूवर्स कंपनीचे काही अधिकारी देखील होते. दरम्यान पहाडावरील गाळ शेतात साचल्याने पिके नष्ट झाल्याने आम्हाला शासनाकडून मदत द्यावी ही मागणी घेऊन मलमपाडी गावातील जवळपास 26 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचना केली. मात्र तुम्ही अतिक्रमण धारक आहात, तुमच्याकडे पुरावा देखील नाही, त्यामुळे तुमचा यावर अधिकार नाही, अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुनावले व मदतीबाबत असमर्थता दर्शवली. अजय हे बोलणे ऐकून अस्वस्थ झाला व भावासह घरी परतला. काही काळ तो तणावात होता. मदत मिळणार नाही, मग शेतीसाठी उसणवारीने घेतलेले पैसे परत कसे करणार याबाबत लहान भाऊ जगतपाल याच्याजवळ चिंता व्यक्त केली. रात्री जेवण आटोपल्यानंतर घरासमोरील झोपडीत गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या जाण्याने आई वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार उघड्यावर पडलाय. पहाडावरील लोह उत्खनामुळे या परिसरात सर्वत्र लाल मातीचा खच पडलाय. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्यास प्रशासन आणि कंपनीचे लोक धमकावतात असा आरोपही स्थानिकांनी केलाय. मेडिकल सह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑनलाईन सर्व्हर 2 महिन्यांपूर्वी डाऊन झाले. यामुळे सर्व कामकाज परंपरागत पद्धतीने ऑफलाईन सुरू आहे. याचा फटका रुग्णांना बसतोय. मेडिकलमध्ये दररोज 2500 रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. यापैकी 500 रुग्ण एकट्या त्वचारोग विभागात आहेत. त्वचारोग विभागात एकच खिडकी असल्याने गर्दी कमी होत नाही. कार्ड न निघाल्याने डॉक्टर रुग्णांच्या प्रतीक्षेत असतात. कार्ड काढताना होणारा त्रास असह्य झाल्याने बुधवारी रुग्णांनी विभाग प्रमुख डॉक्टर जयेश मुखी यांच्या खोलीवर धडक दिली. ऑनलाईन सिस्टीम बंद आहे. 2 तासांपासून कार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहूनही कार्ड निघाले नाही. खाली पडून जीव गेला तर जबाबदार कोण, हा सवाल आहे 72 वर्षीय प्रकाश मलापुरे यांचा.
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वातंत्र्य खिडकी असावी, पण येथे महिला, पुरुष, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक असो की VIP यांच्यासाठी एकच रांग आहे। यामुळे कार्ड काढण्यासाठी विलंब होतो। बाह्य रुग्ण विभागाची वेळ संपली की डॉक्टर निघून जातात। शेवटी ज्या रुग्णांना कार्ड मिळते ते बाह्य रुग्ण विभागात डॉक्टरकडे तपासणीसाठी गेले की खुर्ची रिकामी दिसते। अनेक रुग्णांची ना तपासणी होत ना औषध उपचार मिळत, शेवटी घरी निघून जातात। गरीब रुग्ण मेडिकलमध्ये उपचारांसाठी येतात, मात्र त्यांची विविध मार्गाने हेळसांड होत आहे। कधी वेळेवर रक्त मिळत नाही तर कधी रक्ताची जमवाजमव रुग्णांच्या नातेवाईकांनाच करावी लागते। कधी व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही तर कधी एक्स-रे मशीन बंद असते। 10 वर्षांपासून सुरू असलेली हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑनलाईन सेवा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतलाय, पण पर्यायी व्यवस्था केली नाही। कार्ड काढण्याचे काम हातानेच करावे लागत आहे। 2.5 ते 3 हजार रुपयांचे कार्ड हाताने लिहिण्यासाठी 10 ते 12 कर्मचारी उपलब्ध आहे। विशेष असे की त्वचारोग विभागात 500 रुग्णांची नोंद करण्यासाठी एक महिला कर्मचारी आहे। मानधनाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याकडून 5,000 लाच स्वीकारणाऱ्या पंचायत समितीच्या महिला गट विकास अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने बुधवारी दुपारी रंगेहात पकडले। अनिता कृष्णराव तेलंग, वय वर्ष 55 असे लाचखोर गट विकास अधिकाऱ्यांचे नाव आहे। कंत्राटी महिला कर्मचारी स्वाती धनजीवे, वय वर्ष 25, चिखली, तालुका भिवापूर यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारतात। दबा धरून बस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने छापा घालून त्यांना अटक केली। दुपारी 2 वाजताच्या सुमारास गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात कारवाई करण्यात आली आहे। या घटनेने पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। स्वाती धनजीवे या कंत्राटी कर्मचारी म्हणून पंचायत समितीच्या घरकुल विभागात कामावर आहेत। त्यांचे व एक अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे या दोघांचे मिळून 6 महिन्याच्या मानधनाचे 1,01,403 रुपये शासनाकडून घेणे होते। हे पैसे मिळावे यासाठी स्वाती धनजीवे यांनी गट विकास अधिकारी अनिता तेलंग यांची भेट घेऊन मानधन मिळवून देण्याची विनंती केली होती, परंतु देयकावर स्वाक्षरी करण्यास तेलंग यांनी नकार देत 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। ही रक्कम द्यायची इच्छा नसल्याने स्वाती धनजीवे यांनी नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली। तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ACP अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनात आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला। तेलंग यांनी स्वाती धनजीवे यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेलंग यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 5,000 रोख जप्त केली आहे। शिंदे सेना आणि भाजपने युती जाहीर केल्याने शिवसैनिकांना मोठा धक्का बसलाय। काँग्रेसलाही शिवसेना सोबत नको असल्याने नागपूर महानगरपालिकेच्या आखाड्यात उद्धव सेना यांची अवस्था एकटा टायगर अशीच होणार असल्याचे दिसून येत आहे। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपला पराभूत करण्यासाठी महापालिकेसह सर्व स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढाव्या असे प्रयत्न सुरू होते। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सुद्धा यास संमती दिली होती। शिवसेनेलाही मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गरज आहे, त्यामुळे तडजोड करण्याची तयारी सुद्धा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली होती। मात्र नागपूरमध्ये काँग्रेसला महाविकास आघाडी मान्य नव्हती। शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 1 नगरसेवकाची पार्टी असल्याने त्यांच्यासाठी 50 जागा सोडण्यास काँग्रेसच्या नेत्यांचा नकार होता आणि आजही आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राष्ट्रवादी सोबतही आघाडी करण्यास विरोध आहे। शिवसेनेचे नागपूरचे संपर्क दुयंत चतुर्वेदी यांच्या नेतृत्वावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास नाही, त्यामुळे शिवसेनेबाबत स्थानीय पातळीवर कोणी बोलणेही करीत नव्हतं। शिवसेनेसोबत आघाडी केल्यास फायद्यापेक्षा त्यांच्यात असलेल्या गटबाजीचा फटकास अधिक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संपर्क प्रमुख आणि शहर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया या तिघांचेही आपापसात पटत नाही। दुसरीकडे प्रवीण बर्डे यांच्याकडून पूर्व नागपूरचा मतदारसंघ काढून घेतल्याने शहर प्रमुखांमध्येही वाद निर्माण झालाय। अशा परिस्थितीत शिवसेनेसोबत आघाडी करणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे होईल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत। तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।